बागेत महाद्वार घाटासमोर पुंडलिकाचं मंदिर आहे. हे मंदिर 65 फूट लांब आणि 63 फूट रुंद अशा दगडी चौथऱ्यावर बांधले. प्रत्येक भक्तांच्या मुखातून पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष निघतो. पुंडलिकाने केलेली आई वडिलांची सेवा पाहून विठ्ठल त्याला भेटायला आले अशी आख्यायिका आहे. विष्णुपदापासून थोड्या अंतरावर आणि पंढरपुरापासून 2 किलोमीटर अंतरावर मंगळवेढा रोडवर गोपाळपूर आहे. येथे उंचावर गोपाळ कृष्णाचं विशाल मंदिर आहे. विष्णुपदावरील सर्व सवंगड्यांच्या अंगती पंगतीनंतर देवांनी मुरली वाजवून विसावा घेतल्याचं हे स्थान असल्याचं सांगण्यात येतं. महासुपर गृह कर्ज व्याजदर आत्ताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा. बँक ऑफ महाराष्ट्र. विष्णुपद हे नदीच्या पात्रात पुंडलिक मंदिरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आहे. रुक्मिणीच्या शोधार्थ देव गायी गोपाळ आणि नारद मुनी यांसह येथे त्यांनी अंगत पंगत करून भोजन केलं. विष्णुपदाची नदीवर आणि पात्रातील अशी 2 मंदिरं आहेत. पात्रातील मंदिरात गोपाळ कृष्णाची समचरण आणि मुरली वाजविण्याच्या अवस्थेतील पाऊले आणि गायीची पाऊले आहेत. समोर नदी पात्रात नारद मुनींचं मंदिर आहे. संतांच्या चरणधुळीला लाभ व्हावा म्हणून नामा म्हणे आम्ही पायरीचे शिरे वरी संत हिरे पाय देती असे म्हणत संत नामदेवांनी विठ्ठल मंदिरांच्या पायरीशी समाधी घेतली. नामदेव महाराजांच्या सोबतच त्यांच्या कुटुंबियांनी आणि संत जनाबाई यांनी सुद्धा याच ठिकाणी समाधी घेतली. त्यामुळे पांडुरंग मंदिराची ही पायरी नामदेव पायरी म्हणून ओळखली जाते.